रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. बघूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये. आज नगर शहरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धक्का मार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटार सायकलला धक्का मारत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवलाय. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आंदोलकांनी पेट्रोल डिझेल गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी करा, वीज बिल माफ करा, महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा, अशा प्रकारच्या विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. शहराच्या विकासात बऱ्याच उणीवा आहेत ही कबुली देताना आमदार संग्राम जगताप यांनीही नकारात्मकता दूर करण्याचे आव्हान केले. मागील 1.5 वर्षात कोणाचे सावट होते, मात्र त्यावर मात करून अनेक योजना आता विविध स्तरावर मार्गी लावण्याचा अंतिम टप्प्यात आहे. शहराच्या विकासाचा हा अनुशेष नजीकच्या काळात भरून काढण्यासाठी नगरकरांच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहे. या संवाद उपक्रमातून ही प्रतिक्रिया मूर्तरूप घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद संस्थेच्या वतीने शहरामध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी एक संवाद असा हा कार्यक्रम होता. हा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील एक इंटेलेक्च्युअल क्लास, मग त्याच्यात औद्योगिक क्षेत्रातील असेल, व्यापारी क्षेत्रातील असेल, शैक्षणिक क्षेत्रातील असेल, इंजिनिअरिंग असेल, विधिज्ञ असतील, सर्व डॉक्टर्स असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी बोलून आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मागचा बापोर झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्यकाळातला त्यांनी केलेला विकासासंदर्भात संवाद आणि लोकांच्या मनात जे विचार दडपलेले होते की काय अजून नगर शहरासाठी व्हावं त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा घडवून आणण्याचा माझा मानस होता. मी आज तो प्रयत्न केला. फार मोठा प्रतिसाद मला या ठिकाणी नगरच्या एकदम क्लास 1 लोकांनी त्या ठिकाणी दिला. मी त्यांचे आभार मानतो. लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि COVID-19 सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाहीये. त्यामुळे तालुकास्तरीय याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिल्यात. शहरातील केडगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले. 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्त वाढ झालेली पाहायला मिळते. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच शहरात एक अशी घटना घडली आहे. गुलमोहर रोड परिसरात राहणाऱ्या एका नोकरदार महिलेच्या थेट घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विलास प्रभाकर साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.